राजा रे माया भीमा। नमस्कार दर्शको, आरआरसी नेटवर्क प्रस्तुत या विशेष कार्यक्रमात मी तुमची होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते। महाराष्ट्रामध्ये शाहिरीच्या माध्यमातून संविधानाच्या पार्श्वभूमीवर तसेच मानवतेवर आधारित जनजागृती करणारे तसेच लोकसंगीत घराघरापर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत आज आपल्या सोबत आहेत। हार्दिक स्वागत आहे सर तुमचं कार्यक्रमामध्ये। तर मुकनायक प्रबुद्ध भारत या सगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नांची जी समस्या आहेत त्या लोकांसमोर आणल्या आहेत आणि आदरणीय पांडुरंग दादांवर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादकाची भूमिका दिली होती, तर त्याविषयी आम्हाला आजचा तुमचा अनुभव कसा असेल याविषयी काय सांगाल? एकतर बाबासाहेबांनी जे मुकनायक सुरू केलं त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे। ज्या मानव समूहांना अक्षरं नाकारली, ज्ञानावर बंदी टाकली, त्यांना प्रथमतः महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एक वाट मोकळी करून दिली आणि बाबासाहेबांनी त्याचा हमरस्ता केला। बाबासाहेब शिकून लंडनहून कोलंबियाहून ज्यावेळा परत आले त्यावेळा त्यांच्या लक्षात आलं की माझ्या समाजामध्ये थोडे का होईना पण लोक वाचणार आहेत, पण इतर समाजामध्ये वाचणारे लोक त्यांना हे कळलं पाहिजे आणि ते आपल्यासोबत आले पाहिजेत, म्हणून त्यांनी 1920 साली मुकनायक सुरू केला। आणि विशेष म्हणजे या भूमीचे भूमिपुत्र त्याचे संपादक होते याचा विशेष आनंद आहे मला। आज दिवसभर जे काही कार्यक्रम चालणार आहेत ते एकूणच या शतकामध्ये आपण काय केलं, पुढच्या शतकामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीचा काय रोख असणार आहे, काय दिशा असणार आहे या संदर्भात जनरली चर्चा होईल, परंतु मला ती सुरुवात करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतके महत्त्वाचे महामानव वाटतात की त्यांनी पहिल्यांदा वाचायला शिकवलं आम्हाला। बरोबर, खरंच। आणि आज ते विचार जनसामान्यापर्यंत तर पोहोचवायचे आहेतच, परंतु नवीन पिढीला त्याची फार जास्त गरज आहे। आणि पुढचा प्रश्न असा आहे की आंबेडकर विचार जे पोहोचायचे आहेत गाण्याच्या माध्यमातून, तुम्ही शाहीर म्हणून प्रसिद्ध आहात, तुमची गाणी प्रसिद्ध आहे जसं की माझा भीम मले भेटतो बाई मले सांगतो काही, अशी बरीच गाणी तुम्ही लिहिली आहेत ज्या कडूबाई खरा त्यांचं नाव येतं समोर, पण अशा बऱ्याच महिलांच्या घराघरामध्ये लपलेल्या आहेत, त्यांच्यातली कडूबाई खरात ही जागी झाली पाहिजे। जसं की दादांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की गाव कोसा बाहेर काढलेल्या लता ह्या उद्या जाग्या होतील असं तुम्ही एका मुलाखतीत म्हटलं होतं, तर जे कलाकार महिला आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांना काय तुम्ही सांगाल? एक तर लताबाईच्या बद्दल माझी मत सर्वांना माहिती आहेत हो, परंतु मी म्हटलं होतं की गाव कोसा बाहेर काढलेल्या लता म्हणजे त्यांच्या आवाजाहून अधिक चांगली प्रतिस्पर्धी असते या ज्या शेतीवातीमध्ये गाडल्या गेलेल्या त्या उद्या येतील असं माझं मत होतं। आणि ज्या आता ज्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये तुम्हाला मला प्रश्न विचारला, ते येणारं युग हे जसं दलितांचं आहे, नाकारलेल्या मानव समूहांचं आहे, भटके विमुक्त आहेत, ओबीसी मानव समूह आहेत यांचं आहे, तसंच हे जग अग्रक्रमानं स्त्रियांचं असणार आहे। आणि मला तर मी एक थोडंसं मला पुढचं जे काही अंदाज येतो आहे त्यानुसार येत्या 10-15 वर्षामध्ये या देशामध्ये मोठी डेमोक्रॅटिक मुवमेंट होणार आहे, लोकशाहीवादी क्रांतीची दिशा या ठिकाणी ठरणार आहे आणि याच्यात काही काही सिम्पटम्स जे आहेत, काही लक्षणं आहेत ही समाजामध्ये दिसत आहेत। गेल्या 10-15 वर्षांमध्ये मी टी व्ही पुढे जायचो परंतु अशा मुली या मला कधी दिसत नव्हत्या, आज मला ही माझी मुलगी दिसते आहे, तर हे त्याचं एक सिम्पटम आहे की बाबासाहेबांच्या लेखी, फुल्यांच्या लेखी, सावित्रीच्या लेखी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघिनी या सगळ्या पुढे येत आहेत। मोठी स्त्रियांच्यामध्ये मोठी एक उथलपुथल चालू आहे आणि त्यातनं मराठा समाजातल्या पण दबलेल्या स्त्रिया असतील, ओबीसी समाजातल्या स्त्रिया असतील, अर्थात दलित समाजातून मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया मला नामांतर या चळवळीतच दिसल्या होत्या। आणि म्हणून एक चुनक मला दिसते की येणारा काळ हा जसा या सगळ्या नाकारलेल्या आणि विस्थापित मानव समूहांचा आहे त्याहीपेक्षा तो काळ स्त्रियांचा आहे। नक्कीच। आणि जसे की दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटलं होतं की एखाद्या समाजाच्या यशस्वीतेचं तुम्हाला परिमाण काढायचं असेल तर ते स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असतं। अशी चर्चा दादांसोबत आपली सुरू राहणार आहे, तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक। We'll be right back.
पुन्हा स्वागत आहे तुमचं या विशेष कार्यक्रमात. आणि आपली चर्चा आणि गप्पा दादांसोबत सुरू होती. आणि आता पुढचा प्रश्न असा आहे दादा की तुम्ही अकोल्यामध्ये आले आहात, तुमचं शिवकालीन याच्यावरती सादरीकरण असणार आहे आज कार्यक्रमामध्ये, परंतु तुमचं शिवाजी अंडरग्राऊंड इन आंबेडकर मोहल्ला हे नाटक फार गाजलेलं आहे. पथनाट्यापासून नाटकापर्यंतचा प्रवास याविषयी दर्शकांना काय सांगाल थोडक्यात? एकतर मी मुंबई शहरामध्ये मी ज्या गटात होतो त्या तो गट तसा पायनर आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पथनाट्य आणणारा गट आहे. आणि त्याच्यामध्ये मी मुंबईमध्ये आल्यानंतर ज्यावेळेला भरती झालो तर त्यावेळेला मला खूप विशेष वाटलं की रस्त्यावर नाटक होऊ शकतं का. ज्यावेळेला मी पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला मला माझ्या डोळ्यावर विश्वास असला नाही की हे काय आहे. आणि मग मी त्याच्यामध्ये आलो, जवळजवळ 105 पथनाट्य केली आणि त्याचबरोबर मग गाणी गायला सुरुवात केली. मध्ये बराच काळ मी बाबासाहेबांचा जो जलसा आहे तो जलसा बंद पडला होता. म्हणजे तसं बघायला गेलं तर कायम पार्ट्या सुरू झाल्या होत्या, गाणी होती पण जलसाचा जो फॉर्म होता त्या काळात जसं कंटेम्पररी त्या काळाला अनुसरून गायलं जात होतं तसं संपूर्ण गायन पार्ट्या ह्या वेगळ्या धर्तीनं चालू होत्या. म्हणजे बाबासाहेबांची भक्तिगीतं आणि मग काही काळ या सगळ्या कव्वाल्यांमधनं स्त्रियांची पण बऱ्यापैकी नालिस्ती होत होती. हे सगळं मी बघितलं, मला खूप वाईट वाटलं. मी म्हटलं की बाबासाहेबांच्या काळात जो जलसा होता तसं काय आपण करूया. आणि मग त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि हे पुनरुज्जीवन केल्यानंतर बरेच दिवस मी हे पिठोरी शाही जलसा चालवत होतो. परंतु मला मधल्या काळामध्ये 2002 गुजरातची दंगल झाली, त्याच्या आधी मुंबईमध्ये बाबरी मस्जिद पडली त्याची दंगल झाली आणि त्या 1984 पण दंगल मी बघितली. तर या सगळ्या दंगलींमध्ये मी बघितलं की शिवाजीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांचा वापर होतो आहे, मला हे खूप धक्का देणार होतं. आणि मग मी विचार केला की आपण या बाबतीमध्ये निदान छत्रपती शिवरायांचा मी एक मावळा आहे, जसा मी हाडाचा भीमसैनिक आहे तसा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा पण आहे. तर मग मी म्हटलं की हा महाराजांचा खरं तर इतिहासाचं विदृढीकरण आहे. आणि मग बरीच पुस्तकं वगैरे 5 मी अभ्यास केला आणि मग एक कथानक निवडलं आणि ते घेऊन त्याचं सगळं काही काम करून म्युझिकचं याचं त्याचं काम करून मी गावाकडे जालन्याला मी काही मुलं शोधली आणि त्यांच्याबरोबर ते नाटक बसवलं. त्या नाटकाचे आता जवळजवळ 750 प्रयोग झाले आणि महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालनंतर एवढी प्रसिद्धी आणि एवढं लोकांनी बघणं, म्हणजे 40-50 हजार लोक बरोबर जसा जलसा बघत होते त्याच पद्धतीने शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक बघितलं गेलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा झालेले आहेत. तर हा एकूण तो प्रवास आहे आणि याच्यामध्ये कुणी मानी एकटा नाही आहे, म्हणजे असं जे स्त्री घेणं ज्याला बोलतो प्रत्येक माणसाचं याच्यामध्ये काम आहे. एक मध्ये ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये एक आमचा बॅक स्टेजचा आणि असं काम करणारा मुलगा गेला त्याचं सुद्धा याच्यामध्ये मोठं योगदान आहे. आणि त्यानिमित्तानं त्याची पण मी आठवण ठेवतो कारण तो खऱ्या अर्थाने या चवळीचा शहीद आहे पण त्याची कुणी गलती करणार नाही. तर शिवाजी अंडरग्राऊंड करताना बऱ्यापैकी मनोवाद्यांनी अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अनेक ठिकाणी नाटक बंद करण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्राची जनता जी सुजाण जनता आहे त्या जनतेने सांगितलं काय बघायचं आणि काय बघायचं नाही हे आम्ही ठरवू. आणि ते जे आलेले जे काही 2-4 लोक होते त्यांना लोकांनी परत पाठवलं. तर हे या जलशाचं आणि या जलशाच्या माध्यमातून निर्माण झालेलं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचं ते श्रेय आहे. आणि खरं तर ती फार मोठी चळवळच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यातली जी माणुसकी आहे ती खरोखर येणाऱ्या पिढीने सुद्धा त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जो बॅकस्टेज कलाकार होता तो एका अपघातात त्याचं निधन झालं आणि या चळवळीतला तो शहीद होता असा त्यांनी उल्लेख केला आहे. कुटुंब जे आहे तुमचं मागासलेलं होतं बरंच आणि सातारा जिल्ह्यातनं तुम्ही आले आहात, परंतु तिथून जाऊन मुंबईमध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण करणं आणि अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण करणं हे खरं तर फार कठीण असतं. तर येणारी जी पिढी आहे आणि आत्ता जे दर्शक बघत आहे त्याच्यामध्ये युवा पिढी असेल, थोडाही तुम्हाला जर ड्रॉबॅक आला किंवा ब्रेकडाऊन आला तर लगेच खचून जातं, त्या पिढीला तुम्ही काय संदेश आणि मार्गदर्शन द्याल? एकतर मी असा एकटा माणूस नव्हतो त्या काळातला की उपाशी तापाशी मानणारे कुटुंब काळ इतका भयानक होता. माझं बालपण
आणि त्या काळामध्ये अन्नाचा तुटवडा होता, संपूर्ण भारतभर होता. आणि त्याच्यामध्ये जसं की जे नाकारलेले मानव समूह आहेत, अस्पृश्य मानव समूह आहेत, त्या मानव समूहांच्या तर भाळावर भूकच लिहिलेली होती. आणि त्यामुळे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असताना भूमिहीन कुटुंबातून मी आलो आणि काम करत करत शिकलो. आणि ती काय मी एकट्याने शिकलो, अनेक मुलं माझ्याबरोबर तशी शिकलेली आहेत, म्हणजे माझी पिढी जी आहे ही काम करत शिकलेली आहे. आणि मग मुंबईला आल्यानंतर मी बघितलं की नोकऱ्या वगैरे हे सगळे लोक करतायत, चांगली गोष्ट आहे, पण आत्ता मी जिवंत आहे त्यावेळेला बाबासाहेब जर जिवंत असते तर त्यांनी काय केलं असतं? त्यांच्याकडे तर आपण करू शकत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? छोटी मोठी नोकरी केली पाहिजे आणि उरलेला वेळ जो आहे तो इकडे दिला पाहिजे. आणि म्हणून मी छोटी मोठी नोकरी करत राहिलो आणि मोठा वेळ जो आहे, जास्तीत जास्त वेळ आहे, तो मी या कामाला दिला. मी वस्त्या वस्त्यांमधनं गावागावां, आज महाराष्ट्रामध्ये असं गाव कमी आहेत गावं की जिकडे मी पोहोचलो, म्हणजे जिथं जाऊन मी काही केलं नाही. तर हे माझ्या एकट्याचं श्रेय नाही, हे बाबासाहेबांचं श्रेय आहे, विचार बाबासाहेबांचा आहे, मी त्यांचा हमाल आहे. जर मी बाबासाहेबांच्या काळात जर शाहीर म्हणून असतो तर नक्कीच मला बाबासाहेबांनी जवळ घेतलं असतं आणि सांगितलं असतं, संभा हे पुढचं सांस्कृतिक काम तुला करायचं आहे. बाबासाहेब नाहीत पण मी तो आदेश मानतो, मी तो बाबासाहेबांनी आयडियॉलॉजीमधनं दिलेला जो आदेश आहे तो माझ्यासाठी शिरसावंत आहे आणि म्हणून मी बाबासाहेबांचा हमाल आहे. नाही खरंच. आणि तुमचं जे कार्य आहे दादा ते म्हणजे अंगावर शहारे आणणार आहे. तुमचं प्रत्येक गाणं, प्रत्येक त्यांची शाहिरी, त्यांचं लोकसंगीत हे अंगावर शहारे आणणार आहे. आणि आता कार्यक्रमाची सांगता करत असताना, आपल्या चर्चेची सांगता करत असताना दोन ओळी गाण्याच्या तुम्ही गाऊन दाखवाल. भीमराजा रे माझा भीमा, भीमराजा रे माझा भीमा, माझा भीम मले भेट तो बाई, मले सांग तो काही, मले सांग तो काही, मले सांग तो काही. शेता शेताच्या पातीला उभा, राबत्या हाताच्या साथीला उभा, भूक जगणाऱ्या रातीला उभा गा, मुख्या वासराच्या स्वात बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला, आम्ही आभारी आहोत. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम. माझ्या प्रिय भावंडांनो, आमचा जो विद्रोही जलसा आहे या जलसेच्या माध्यमातून एक नवं काम आम्ही केलेलं आहे. शिवजलसा हा आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला आहे. या विभागात कुणालाही शिवाजी महाराजांचा शिवजलसा जर हा कार्यक्रम हवा असेल तर तुम्ही माझा नंबर या खाली येत आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करा. माझं नाव संभाजी भगत आहे. धन्यवाद. हे होते शाहीर संभाजी भगत सर. तुम्हाला आमची मुलाखत कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तत्पूर्वी नमस्कार. राजा रे माझा भीमा.